पावसाहेब कदम, माजी सभापती कंदा, सतीश पाटील बाबर जिल्हा अध्यक्ष शेका पक्ष आणि गोविंद ठाकरेकर. अरे गोरो भाऊ राजपूत साहेब. तुमचं नाव सांगायचं, तुमचं पद सांगायचं. हा, दादा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केलाय, काय सांगायला? सतीश पाटील बाबा राष्ट्रकर, मी शेकापा युवा जिल्हा अध्यक्ष म्हणून एक वर्ष काम बघितलेलं आहे. माननीय तुमच्या श्रद्धास्थान अशाताई यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम केलं होतं, पण कुठंतरी माझ्या कामाचा यंत्रणा मला बरोबर वाटल्यामुळे आम्ही एकमतासोबत काम करतो सध्या. आणि हे कामचं अवभाग्य म्हणू की आम्ही पक्षप्रवेश आणि त्याच वेळेस पक्षप्रमुख यांच्या हाताने माझा पक्षप्रवेश झाला. तर ह्यामध्ये साखर पडण्यासारखं झालं आणि 100% पक्ष असेल किंवा दादा असतील यांच्या हाताला बळकटी देण्यासाठी किंवा मळकट आणखीन बळकट करण्यासाठी 100% आम्ही काम करू. जय महाराज. दादा, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आपण पक्षप्रवेश केला आहे, काय सांगायला? मी 1987 शाखा प्रमुख असून मी 2009 शिवसेनेचा तालुकापासून होतो, माझे विशेष पंचायत सभापती होते. तर थोड्या 2009 ला माननीय आपले रोहिदास चव्हाण यांचे उमेदवारी घेतल्यामुळं त्यावेळेस कळत नकळत आम्ही राजीनामा दिलो, पण आम्ही कुठंच कोण्या प्रवास नव्हतो. कारण आज अशी देशावर वेळ आलेली आहे की उद्धव साहेबाशिवाय आज आपल्या महाराष्ट्राला पर्याय नाही. त्यांनी जे 2.5 वर्षाच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये त्यांनी प्रशासन चाललं, कोविड काळामध्ये त्यांनी म्हणजे प्रत्येक कुटुंबाला आपलं कुटुंब मानून म्हणजे जे म्हणजे आरोग्याची हानी लोकांची होतं त्या काळामध्ये महाराष्ट्र सांभाळा, त्यांच्यावर पूर्वी माझा विश्वास होता. आणि मी माझी घरवापशी माझी तालुका प्रमुख असल्यामुळं मी आज एकनाथ दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली मी आज माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या कडे मी आज पक्षप्रवेश केला.